नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी अमित आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. कालच दहावीचे निकाल लागले. एकीकडे 100 पैकी 100% मार्क मिळवत ठाण्याचाच एका विद्यार्थिनीने स्वतःच्या नावे एक विक्रम केला. त्याचबरोबर आणखीन एक विद्यार्थी आपल्या सोबत जोडलाय. त्यांनी सगळ्या विषयामध्ये 35 मार्क मिळवून काठावरती तो 5 झालाय. काय त्याच्या नेमका भावना आहेत आपण त्याच्याशी जाणून घेऊयात. विशाल काय सांगशील तुला, सगळ्या विषयांमध्ये 35 मार्क मिळाले, तू काठावरती 5 झालाय आणि 35% मार्क मिळवण्याचा एक विक्रम जो आहे तो स्वतःच्या नावे नोंदवून घेतल्यास कशा प्रकारचा आनंद तुला होतोय? मला म्हणजे आमचं घर तुटलं त्याच्यामुळे मला शिफ्टिंग झाली ना आमची, त्याच्यामुळे माझा अभ्यासाचा पाया हात थांबला, त्याच्यामुळे मी अभ्यास करू नाही शकलो. आणि मग इथे आल्यापासून मग थोडंफार मी अभ्यासाला लक्ष दिलं. लक्ष देता देता मग इथून जायचं यायचं भरपूर हे व्हायचं ना, त्याच्यामुळे अर्धा टाईम त्याच्यातच जायचा. त्याच्यामुळे मग मी दररोज मग तरी पण 1-2 तास जास्त बसायचो, रात्री 1-2 वाजेपर्यंत जास्त बसायचो. घर शिफ्टिंग झालं म्हणतोस त्यामुळे तुला अभ्यास करता येत नव्हता, पण एक जिद्द ठेवलीस, 5 झालायस, कमी का होणार मार्क मिळालेत, पण काय वाटतं एकंदरीत? काल जसं तुझा रिझल्ट समोर आला तर अनेक लोक तुला भेटायला आलेत, काय वाटतं एकंदरीत? मला भरपूर चांगलं वाटतं, कारण की मला 35% पडले तरी चालेल. मला 40-50% अपेक्षा होती, पण मला माहीत नव्हतं 35 पडतील म्हणून. त्याच्यामुळे आणि परीक्षा आणि आता 12वीमध्ये मी आता जाईन ना, आता 12वीमध्ये मी 70-80% रेकॉर्ड करेन असं मला वाटतं. नक्कीच आपण विशालसोबत संवाद साधलाय, 35% मार्क त्याला मिळालेत, परंतु त्यांनी सांगितले की या हालाकीच्या परिस्थितीमध्ये अचानक घर तुटल्यामुळे त्याला या ठिकाणी शिफ्टिंग करावं लागलं आणि या सगळ्या याच्यामध्ये अभ्यासाला वेळ देता येत नव्हता असं त्यांनी म्हटलंय. त्याचे बाबा आपल्यासोबत जोडलेत. अशोक सर, तुमच्या मुलाने 35 सगळ्या विषयामध्ये मार्क मिळवलेत आणि स्वतःच्या नावे एक विक्रम नोंदवलाय, काय वाटतंय? आम्हाला सर्वांना म्हणजे इतका आनंद वाटतोय, भरपूर आनंद वाटतोय खूप, कारण मेहनत असती किंवा नसती पण त्यांनी एवढं पाळलंय. लोकांच्या 85-80 वाला 100 वाला येतो ती पाहायला येतो, पण 35 वाला असा आला आहे की समजे मार्क त्याचे 35-35 आहे, विषय 35 प्रत्येकाला 35-35 पडले, 35% पडले. कारण की मला एवढा आनंद वाटला, एवढा आनंद आम्हाला वाटला की शाळेची मेहरबानी, शाळेचे सर लोकांनी 2-2 तास शिवाय विद्याचे शाळे बेदरकर असतील, सामने सर असतील, जाधव मॅडम असते, परत आपले घोडो सर असते, 1-1 तास त्याला अभ्यास. सर मला सांगून मी सरला सांगितलं, सर माझा मुलगा असा 2 वर्ष कोविडमध्ये गेले, 1 वर्ष शाळेत गेला नव्हता तरी त्यांनी पास केलं. म्हणजे सांगायला म्हणजे कसं, त्यांनी माझी परिस्थिती बघितली, त्यांनी पास केलं, पण 1-1 तास त्याला 1-1 गणित सोडून विषय समजून सांगायचे, शाळा सुटली तरी बी त्याला थांबून घ्यायचे. ते सरचे म्हणजे सर लोकांनी एवढं आमच्या मुलं एवढं केलं प्रेम, कारण की आम्हाला म्हणजे बोलायची ही राहिली नाही. आणि आमचे भाऊजी ते मी राहायला आलो म्हणजे इथं मध्ये कसं ओळखीचे, म्हणजे पाहुणे आहेत, हे भासा आहे, हा दाजी आहेत, मेवणे आहेत, आमची बहीण आहे, मंडळी मुलगी एक आहे, मुलीचं लग्न केलं, मुलगा आहे, आता आमचे दोघं मंडळी अपंग आहे, त्याच्यामुळं माझे एकलं जीव पडला. त्याच्याकडनं अपेक्षा काय आता? ठीक आहे, 35 मार्क मिळालेत, परंतु आता पुढे 12वी असेल, पुढचं शिक्षण असेल, आता अपेक्षा काय तुमची विचारकडून? अपेक्षा म्हणजे एकच, माझी माझा मुलं दबाव कधी नाही, जी करेन ती जीव शिकन नती म्हणलं पप्पा याच्यात जायचं त्याच्यात जायला सहमती, कारण की आपल्या मनाने जमून आपल्या मनाने चालत नाही, मुलांच्या मनाने चालावं लागते, दबाव टाकून जमत नाही. मी काय पहिले सांगितलं दोन आता बी सांगतो, 35 पडे मला लई चांगले, मला मीडियावर तुमच्यासारखे आले ना मीडियावाले साहेब, तर मला एवढा आनंद येतो की मी माझ्यामुळं नाही आले त्याच्यामुळं समजा जग जाहीर झालंय. तुम्ही काय करता व्यवसाय? मी रिक्षा चालवते. नक्कीच आपण विशालचे बाबा अशोक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधलाय आणि त्यांनी सांगितलं की मुलाला 35 मार्क जरी मिळाले तरी मला आनंद आहे. आपण विशालच्या आईसोबत संवाद साधणार आहोत, त्या अपंग आहेत, परंतु या सगळ्या परिस्थितीवर मात करत जाय, त्या सगळ्या गोष्टींना ते सामोरे जात आहेत आणि एक मुलाने आनंद व्यक्त केलाय, कारण ठीक आहे 35% मार्क मिळाले, पण आज सगळ्या आमच्या माध्यमांना त्याची दखल घ्यावी लागते. बाबा पण तेच म्हणाले, एक आई म्हणून काय वाटतं की आज मुलाचं 40 वर्षातून? मला पण खूप चांगलं वाटतंय की माझा मुलगा पास होईल म्हणून मला गॅरंटीच नव्हती. ज्यावेळेस तो फोन आला त्यावेळेंत म्हणजे माझी गॅरंटी नव्हती हा पास होईल. मी खूप घाबरली होती फोन उचलायला, पण शेवटी मला कळालं तो पास झाला, त्यावेळेस मला खूप आनंद झाला. आणि त्याची म्हणजे कसा अभ्यास नव्हता झाला, त्याची परिस्थिती खूप डाऊन होती, त्याच्यामध्ये गोंधळून गेला होता.
आज म्हणजे कसं एकंदरीत तुम्हाला जेव्हा कळलं की हा 5 झाले 35% होती तेव्हाच्या भावना काय होत्या? खूप छान होत्या आणि खूप आनंद झाला मला. असं वाटलं की माझ्या मुलाने खूप चांगलं केलं. ओके, तुला कसं वाटलं की तुला जेव्हा कळलं विशाल की मला 35% मार्क मिळाले त्या भावना कशा होत्या? तेव्हा मी 2 मिनिटं ब्लँकच होतो. मला काय समजत पण नव्हतं काय झालंय मला. त्याच्यामुळे शाळेतून शिक्षकांचा काय फोन वगैरे तुला आलता का? काय म्हणाले सर? बोलले चांगलं झालं तू शाळेत ये तुझा आम्ही पुरस्कार करू 35% पडलेत म्हणून. ओके, नक्कीच 35% मार्क मिळवून जाय ते विशाल कराड यांनी एक वेगळा असा विक्रम केला. विशालची बहीण आहे आपल्या सोबत जोडली. ताई काय सांगशील आज तुझ्या भावाचं? सगळ्या स्तरातून कौतुक होतंय, एक कुटुंबामध्ये आनंद पाहायला मिळतोय. कशा प्रकारे तुम्ही साजरा करताय? त्याची ना खरं तर गॅरंटीच नव्हती वाटत मला पण. पण त्याने खूप चांगले प्रयत्न केले आणि घरच्यांनी पण त्याला खूप चांगलं प्रोत्साहन केलं आणि शिक्षकांनी पण खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन केलं. तो काय झाला तो त्याच्याने झाला. त्याने अभ्यास काय जेवढा कॉन्फिडन्स होता तो त्याने त्याचा मिळवला. तो बोलला मी होईल पास, पण टक्के आम्ही पाहिले नव्हते. आम्ही फक्त त्याचा रिझल्ट काढला तो पास झालाय की नाही, पण त्याने चांगले टक्के पडले त्या मानाने तरी. नक्कीच सगळ्या विषयांमध्ये 35 गुण मिळवून जे आहे ते विशाल कराड याने 35% मार्क मिळवत 10वीमध्ये जे संपादन केलंय आणि त्याच्या या कामगिरीचं सगळ्या स्तरातून कौतुक केलं जात आहे. अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.